नमस्कार निसर्गात आपल्याला विविध ठिकाणी वेगवेगळे भौमितिक आकार दिसतात किंवा तर निसर्गात दिसणारे विविध आकार बघूनच आपण रेषा त्रिकोण चौकोन वगैरे आणि त्यांचे निरनिराळे प्रकार तयार करतो या प्रकारांचा आणि या आकारांचा अभ्यास करण्यासाठी आपण रेषाखंडाची लांबी कोणांची मापे इत्यादींचा वापर करतो जसं की एखाद्या त्रिकोणाचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याच्या तीनही बाजूंची लांबी आणि तीनही कोणांची मापे इत्यादींचा वापर करतो आता जर आपल्याकडे असे दोन त्रिकोण आहेत जे एकमेकांशी तंतोतंत तंतो जुळतात आणि त्यातल्या एका त्रिकोणाच्या सगळ्या बाजूंची लांबी आणि त्याच्या सगळ्या कोणांची माप आपल्याला माहिती असतील तर दुसऱ्या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी आणि कोणाची माप आपल्याला सांगता येतील का दोन्ही त्रिकोण पूर्णपणे एकमेकांसारखे असल्यामुळे दोन्ही त्रिकोणांच्या ज्या बाजू एकमेकांवर येतात त्यांची लांबी समान आहे आणि तसच जे कोण एकमेकांवर येतात त्यांची माप समान आहेत हो ना म्हणजेच एकमेकांवर तंतोतंत जुळणाऱ्या त्रिकोणांच्या बाजूंची लांबी आणि त्यांच्या कोणांची माप ही एकसारखीच असतात याचा अर्थ दोन्हीपैकी कोणत्याही एका त्रिकोणासाठी ही माहिती आपल्याला मिळाली तर दुसऱ्या त्रिकोणासाठी देखील ती लागू होते अशा त्रिकोणांना एकरूप त्रिकोण असं म्हणतात किंवा हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत असं म्हणतात दोन्ही त्रिकोण एकसारखेच आहेत पहिला त्रिकोण फक्त उलट करून म्हणजे मागील बाजू पुढे करून दुसरा त्रिकोण मिळतो आता हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत का जर मी हे दोनही त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर हे असं दिसेल हे त्रिकोण तर एकमेकांशी जुळत नाहीत म्हणजे ते एकमेकांशी एकरूप नाहीत बरोबर जरा थांबा जर आपण दुसरा त्रिकोण असा फिरवला म्हणजेच त्याची मागची बाजू पुढे आणली आणि आता हे दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर तर आपल्याला हे असं दिसेल म्हणजेच दोन्ही त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतायत याचा अर्थ हे दोन्ही त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का आधी आपल्याला हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप वाटत नव्हते पण दुसरा त्रिकोण फिरवून त्याची मागची बाजू पुढे आणल्यावर मात्र आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप वाटायला लागले म्हणजेच दोन त्रिकोण एकरूप आहेत किंवा नाहीत हे म्हणताना ते त्रिकोण कसे ठेवलेत हे सांगणं गरजेचं आहे समजून घेण्यासाठी आपण मगाचेच त्रिकोण वापरूया आता या त्रिकोणांच्या शिरोबिंदूंना नाव देऊया आपण एका त्रिकोणाला त्रिकोण ए दुसऱ्याला त्रिकोण त्रिकोण असं म्हणूया जर आपण हे एकमेकांवर ठेवले तर हे जुळत नाहीत म्हणजेच ते एकमेकांशी एकरूप नाहीत हे आपण त्रिकोण ए बी सी असमान त्रिकोण पी क्यू आर असे लिहितो पण त्रिकोण पी क्यू आर फिरवून मागची बाजू पुढे आणल्यावर तो असा दिसेल आणि आता हे दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर नीट जुळतात हे आपण त्रिकोण ए बी सी समान त्रिकोण पी आर क्यू असे लिहितो लक्षात घ्या त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे एकमेकांशी एकरूप नाहीत पण त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण पी आर क्यू हे एकमेकांशी समान आहेत आता जर आपण हे दोन त्रिकोण घेतले तर ते एकरूप आहेत की नाहीत हे कसं ओळखणार आपण त्रिकोण डीई एफ वर त्रिकोण एल एम एन वेगवेगळ्या प्रकारे ठेवून ते तंतोतंत जुळतात का हे पाहूया त्रिकोण डीई एफ आणि त्रिकोण एल एम एन हे एकरूप नाहीत म्हणजेच त्रिकोण डीई एफ असमान त्रिकोण एल एम एन तसच म्हणजे त्रिकोण डीई एफ आणि त्रिकोण एम एन एल हे देखील एकरूप नाहीत अशाच प्रकारे आपण त्रिकोण एल एम एन विविध रीतीने त्रिकोण डीईएफ वर ठेवून ते जुळतात का हे बघितलं तर असं लक्षात येतं की हे दोन त्रिकोण कधीच एकमेकांशी तंतोतंत जुळत नाहीत याचा अर्थ असा की हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप नाहीत आता हे दोन त्रिकोण बघूयात पहिला त्रिकोण फिरवला की दुसरा त्रिकोण मिळतो जर आपण हे त्रिकोण एकमेकांवर ठेवून त्यांचे शिरोबिंदू आणि बाजू जुळवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे असं दिसेल आपण त्रिकोण ए बी च्या बाजू बी सीवर त्रिकोण पी क्यू आर ची बाजू क्यू आर ठेवायचा प्रयत्न केला पण बाजू क्यू आर ही बाजू बी पेक्षा जास्त लांब असल्यामुळे त्या जुळल्या नाहीत म्हणून आता क्यू आर ही बाजू त्रिकोण ए बी च्या सर्वात लांब बाजूवर म्हणजे एसीवर ठेवून जुळवायचा प्रयत्न करूया आता दोन्ही त्रिकोणांच्या सगळ्या बाजू आणि सगळे कोण एकमेकांवर नीट बसले आणि त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळले म्हणजे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण आर पी क्यू हे एकमेकांशी एकरूप आहेत या एकरूप त्रिकोणांचे जे शिरोबिंदू एकमेकांशी जुळतात ते एकमेकांशी संगत आहेत असं म्हणतात त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण आर पी क्यू मध्ये शिरोबिंदू ए आणि आर शिरोबिंदू बी आणि पी तसंच शिरोबिंदू सी आणि क्यू हे एकमेकांशी संगत आहेत तसंच बाजू ए बी आणि आर पी बाजू ए सी आणि आर क्यू तसंच बाजू बी सी आणि पी क्यू या संगत बाजूंच्या जोड्या आहेत आणि त्रिकोणातील कोण ए आणि कोन आर कोन बी आणि कोन पी तसंच कोन सी आणि कोन क्यू या संगत कोणांच्या जोड्या आहेत हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत की नाहीत हे त्रिकोण कागदावरून न कापता सांगता येईल का बघा प्रयत्न करून